एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या भागामध्ये आपण हरिश्चंद्रगड व कोकण कड्याबद्दल माहिती बघणार आहोत. हॅलो गाईज, कसे आहात? व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल. तुम्ही मला आज वेगळ्या परिस्थितीमध्ये बघत असाल. मी आज आहे एका ट्रॅव्हलरमध्ये. आम्ही एक चांगला मोठा ग्रुप आहे आमच्या फ्रेंडचा. आम्ही आज चाललो आहोत एकदम प्रसिद्ध ठिकाणी. ट्रेनच्या बॅक सीटला बसली मी. आज आपण चाललो आहोत एकदम भारी ठिकाणी. ते तुम्हाला पुढे कळेलच आणि टायटलवरून पण कळालं असेल. पण मी तरी पण तुम्हाला पुढे जाऊन रिव्हील करते. चला आपण जाऊयात. 2 दिवसाचा डाव ठेवत आमची 20 जणांची टीम हरिश्चंद्रगडाकडे बोटीमार्गे रवाना झाली. गडावर पोहोचण्यासाठी राजूरच्या मार्गे आम्ही 5 गावापर्यंत पोहोचलो. जवळपास 100 किलोमीटरचे अंतर गाठत तुम्ही या गावापर्यंत पोहोचता. पोहोचण्याची वाट घाटामधल्या वळणदार मार्गांनी तुम्हाला एक तृप्त अनुभव देऊन जाते. बेस गाव आहे. आपण आज हरिश्चंद्रगड चढणार आहोत. ट्रेकरची पंढरी मानली जाणारे आपण आज हरिश्चंद्रगडावर आज चाललो आहोत. इथे लोकल्सने चांगले जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर आम्ही तिथे आता थोडं नाश्ता करणार आहोत. नाश्त्याची वेळ तर नाही आहे ही, पण 12 वाजले, शार्प 12 वाजले, तेव्हा आम्ही नाश्ता करायला चाललो आहे. इथे आम्ही पायथ्याशी असलेल्या सह्याद्री हॉटेलमध्ये आमच्या खाण्याचे व गडावरील कॅम्पिंगचे व्यवस्थेचे नियोजन करून घेतलेले. तुमचं नाव काय आणि आडनाव? भारमर. आता आपण भारमरांच्या घरामध्ये आपली व्यवस्था झाली जेवणाची. नाश्ता करणार आहोत, मग पुढे आपण आपली मोहीम हरिश्चंद्रगडाची आपण कंटिन्यू करणार आहोत. किरण भारमर, जर तुम्ही इकडे येत असाल बेस विलेजमध्ये, किरण भारमर यांना कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. हा जो दिसतोय हाच तो हरिश्चंद्रगड. आजची आपली मोहीम होणार आहे हरिश्चंद्रगडावर. ट्रेकर्सची पंढरी मानल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडावर. बरोबर 1 वाजलाय दुपारचा आणि तिथून आपल्याला चढत जायचं आहे. माहीत नाही कसा एक्सपिरियन्स असणार आहे, पण कोकण कड्यावर आपली इच्छा आहे की कोकण कड्यावर सनसेटच्या आधी पोहोचायचं आहे. सनसेट पाहण्याची जी मजा आहे कोकण कड्यावर, खूप ऐकली आहे, आज अनुभवायची आहे. चला गाई, सर्व रेडी आहात हरिश्चंद्राची मोहीम चढायला आज? हाय. आणि दुपारच्या कडक उन्हात चढणार आहोत, तर तेवढा उत्साह तसाच राहू द्या. अंगातली मस्ती समजा की आम्ही लेट झालोय हे समजा. कडक उन्हात चढू आणि नरम दिन वाले अजिबात बघू नका तुम्ही. नाही, आता कडक उन्हात चढणार आहे, भाजून निघणार आम्ही भाजून. हाय गाईज, आपण इथे आलोय हरिश्चंद्रगडाला आणि ही इथं वाट की जिथं आपण पुढे आपण आगे आपला ट्रेक जो तो आपण सुरू करणार आहे. सो ऑल द बेस्ट अश्विनी. थँक्यू. हे बघा, हरिश्चंद्रगडाची दिशा ही आहे आणि हपाट्याचा कडा इकडून आहे. हपाट्याचा कडा आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना दे, हो, प्लास्टिकचा वापर टाळा, वन क्षेत्र स्वच्छ ठेवा. फॉरेस्ट डिपार्टमेंटने लावलेले हे बोर्ड्स. चला आपल्याला इथे जायचंय फायनली, बघू हरिश्चंद्रगड कसा आहे. कमानी पासून पुढे चाललो आता. हा कच्चा रस्ता आपल्याला गडापर्यंत नेणार आहे. गावामध्ये आमच्या वाहनांचे सोयीस्कर नियोजन केल्यावर आम्ही 1 ते 2 किलोमीटर चालत गड चढायला सुरुवात केली. गडावर वाढणाऱ्या पर्यटनामुळे येथील गावकऱ्यांनी आपल्या घरांना व्यवसायाची साथ घेत आपल्या उपजीविकेचे उत्तम माध्यम बनवलेले आहे. जंगल वाटातून आम्ही आमची वाट काढत गड चढायला सुरुवात केलेली. सोपी पण कठीण वाटणारी ही चढाई दमछाक करणारी होती. आणि तुम्हाला जागोजागी असे लोकल्सने केलेले पाण्याची व्यवस्था, ज्यूस सरबताची व्यवस्था आहे. हे बघा, इथे मागे दिसत असे, इथे मागे जंगलातली वाट आहे. चलो चलो चलो.
जवळपास हरिश्चंद्र गडाची जी हाईट आहे 4,750 फूट आहे, बराच उंच आहे, खूप एक्सप्लोर करायचं आहे म्हणून आम्ही 2 दिवस या गड्याला देतो आहेत. सुरू केली ट्रेक, लेट्स सी पुढे काय होतं. गडावर येण्यासाठी 3 वाटा आहेत, पाचनाई मार्गे, किरेश्वर मार्गे आणि नळीची वाट. यापैकी नळीची वाट अत्यंत कठीण असून त्यानंतर पाचनाई मार्गे तुम्ही सोयीने या गडावर चढू शकता. तुम्ही इकडे बघू शकता माझी फ्रेंड प्रतीक्षा चालली आहे, तो पूर्ण असं स्टीप आहे, सरळ चढाई आहे, खूप खतरनाक आहे, खूप खतरनाक आहे. चला आपल्याला इथे जायचं आहे आता. वरती चढून आल्यावर हा कातळ कडा बघा, खतरनाक आहे. वन खात्याने इथे लोखंडी सळ्या लावून दिलाय, माहिती ना एक पाय पडलं तुम्ही खल्लास, ती गती नाही व्हायची तर म्हणून खाली जंगल आहे. हे बघा आपल्या सोबत परत जोडले गेले आहे VR4 प्यारचे मेंबर. दुसरा ब्लॉग आहे आमचा सोबत हरिश्चंद्रगडाचा. वी आर नॉट 1, 2, 3, वी आर कंप्लीट 4. सो सबस्क्राइब टू आवर चॅनल. चला उशीर झाला आपल्याला, उशीर झाला, उशीर झाला. अश्विनीच्या पण चॅनलला सबस्क्राइब करा. कातळकड्याच्या लागून जो समांतर रस्ता आहे तिथूनच आपण चाललोय पुढे पुढे. जी पायवाट भेटते तुम्ही तिथूनच सरळ हा गड चढायचा असतो. मार्ग चुकायचा असेल तर कोणतीही रस्ता नका धरू, जी पायवाट बनलेली आहे तीच धरत चला. हा कातळकडा बघा किती विस्तरने आहे. या सावलीमुळे ना आम्ही थोडं रिफ्रेश झालोय. इथे वॉटरफॉल बघू शकता तुम्ही, पावसाळ्यात त्यांचं जे दृश्य आहे नयनरम्य होत असेल. तुम्ही जेव्हा पुढून चालत चालत येतात तेव्हा तुम्हाला हा लोखंडी ब्रिज लागतो. इथे किंबहुना पावसाळ्यात खूप जबरदस्त पाणी वाहत असेल त्यामुळे हा ब्रिज ची व्यवस्था केली. चला बघूया कसं आहे, खूप सुंदर आहे दिसायला. इथे आमची मंडळी तिथे फोटोशूट चालू त्याच्यावर. सह्याद्री मधील जंगलात तुमच्या सोबत कोण आहे हे माहीत असण्यापेक्षा तुमच्या सोबत तुम्ही आहात हे माहीत असायला हवं. कोणाची वाट पाहायची नाही की कोणाला हाक द्यायची नाही. तुमच्यासोबत तुम्हीच असाल तर तुम्ही एकटे नसता हा, मार्गे असतील तर युक्ताही मिळतातच. तुम्ही रोज वरती येता आणि संध्याकाळी किती वाजता खाली जाता? 4 वाजता. खूप ओझं घेऊन येता, किती बॉटल्स आणता? 3. चांगलंय, बाय. पप्पा वगैरे सगळं येतो वरती, तूच येतो. एवढं आपण चढून आलोय, आता परत एवढं बाकी चढायचंय. व्ह्यू बघा, हरिश्चंद्राचा सपाट भाग आपण पुढे चढून आलोय आणि जिथलं मेन आकर्षण आहे प्राचीन मंदिर, ज्यांना वारसा आहे 2 ते 3 हजार वर्षापूर्वीचा, ते तुम्ही समोर बघू शकता. एकदम सुंदर दिसतंय, इथे जाऊ आपण एक्सप्लोर करू. चला जाऊ आपण हे मंदिर एक्सप्लोर करायला. खतरनाकम विशेषम अति उत्तम. हजारो वर्षापूर्वीचा वारसा लागलेली मंदिर पाहायला आलो आहोत आपण. पुष्करणी तलाव जो मंदिराच्या पूर्व साईडला आहे, तलावातलं पाणी पिण्यायोग्य तर नाही आहे पण तुम्ही कार्विंग वर बघू शकता किती भारी स्ट्रक्चर बनवलंय. आपल्याला जायचंय तिथे, लिहिलंय कोकण कडा 1240 मीटर उंच अजून. बापरे,
हरिश्चंद्रगड हे नाव अभ्यासकांच्या मते हरिश्चंद्र या राजाच्या नावाने पडल्याचे समजते. मिळालेल्या पुराव्यांचे गणित मांडत अभ्यासक राजा हरिश्चंद्र याच्या नावानेच हरिश्चंद्रगड आणि तेथील देवालयांची नावे ठेवली गेली आहे. हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. आदिवासी कोळी समाजांकडून मुघलांकडे व त्यानंतर मराठ्यांकडे हा गड गेला. 16 मीटर उंच या मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस गडगणपती वसलेले आहेत. बाप्पांचे हे रूप मनाला वेगळे समाधान देऊन जाते. मंदिराच्या आवारामध्ये अनेक गुहा आहेत. या गुहेमधील एका खोलीत चांगदेव ऋषींनी 14 वर्ष तप केला असे गावकरी सांगतात. त्याचा पुरावा तेथील एका शिलालेखावर दिसून येतो. मंदिर तुम्ही बघितलं असेल आणि मंदिराला लागून गुहा आहेत, राहण्यायोग्य आहेत. काही काही या गुहांमध्ये कुंड देखील आहेत. बघा, पाणी आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये ना नाणे टाकलेले आहे, मे बी विश साठी. लेट सी, ट्राय करून बघू आपण. माझा आवाज गुंजतोय बघा, खतरनाक. ही जी गुहा आहे, पाणी साचलंय. विचार करा, पावसाळ्यात एवढं पाणी येत असेल. आणि त्यांचं स्ट्रक्चर पण त्यासाठीच बनवलं गेलं होतं. गुहा नाही तर एक विहीर म्हणून पण यांचं काम होत होतं ते त्या काळी. ती म्हणजे वरतून पडझड झालेलं जे पाणी होतं त्या गुहांमध्ये साचायचं आणि नंतर ते यूज केलं जायचं लोकांकडून. भारी स्ट्रक्चर आहे, भारी आहे, बारीक काम आहे एकदम. मंदिर आहे गुहांमध्ये. माझा आवाज गुंजत असेल. काय भारी आहे, कातळ खोदून एवढं छान जागा बनवली आहे. म्हणजे एवढी डीप आणि एवढी विस्तीर्ण जागा. बम बम बोले. तरी पण ही प्राचीन काळातली वास्तू बऱ्यापैकी शाबूत आहे, सुस्थितीत आहे, भारी. मंदिराच्या डाव्या साईडने केदारेश्वराची गुफा आहे, ती बघू. तिथलं मुख्य आकर्षण आहे तिथली शिवपिंड. केदारेश्वराच्या गुहेत 1 मीटर उंच व 2 मीटर लांब शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी असते. तेथील 4 खांबापैकी एका खांबावर ही गुहा आता तोडलेली आहे. आख्यायिकानुसार या खांबाचे तुटणे कलियुगाचा अंत दर्शवतो. आपण आलो आहोत केदारेश्वराच्या मंदिरामध्ये. इथलं जे मुख्य आकर्षण आहे ती आहे ती शिवपिंड. आय डोंट नो दिसतंय की नाही. हे पाण्यामध्ये पोहलं जातं तेव्हा महादेवांना नमस्कार घातला जातो. ही जी गुहा आहे 4 खांबावर आधारित होती, पण त्यातले 3 खांबांची पडझड झालेली. एका खांबावरच ती अजून पण सुव्यवस्थितीत आहे उभी. जो व्ह्यू दिसतोय ना, खूप खतरनाक दिसतोय. पुढे आम्ही मंदिराच्या वरच्या बाजूने 1240 मीटर उंचीवर असलेल्या कोकण कड्याकडे आमचे प्रस्थान केले. जेवण वगैरे खाल्लंय आम्ही बऱ्यापैकी. जंगल वाटेतून आमचा मार्ग काढत आम्ही कोकण कड्याच्या दिशेने जोरात जायचा प्रयत्न करतोय. आम्हाला सनसेट बिलकुल मिस नाही करायचा आहे. फायनली आपण एक छानसा थंडगार टप्पा गाठत आपण कोकण कड्याच्या दिशेने आलो आहोत. इथे पूर्ण रेलिंग लावली मागे. गर्दी इथे जास्त आहे. चढताना ट्रेकिंगमध्ये कुठेच दिसली नाही, इथेच गर्दी दिसली आम्हाला. आणि ते टेंटही लावले. आणि आपण जे टेंट करणार आणि आपण जे कॅम्पिंग करणार ना, तर ते तिकडे कोपऱ्यावरती करणार आहे. म्हणजे खूप थोडीशी वेगळी निवांतामध्ये आणि तिकडे कोणी डिस्टर्ब नसणार आहे आपल्याला. खूप छान आणि कड्याच्या एकदम एक्झॅक्ट बाजूला आपण करणार आहे. एक्झॅक्ट बाजूला तो थ्रिल पाहायचा आहे ना कोकण कड्याचा, तो बघूच. आणि बेस्ट म्हणजे असा व्ह्यू असणार तिथं आणि जबरदस्त हा होणार. करेक्ट करेक्ट. बघता शनी स्वर्ग सुखाचा अनुभव देणारा एक विचित्र अंतर्वक्र आकाराचा विलक्षण प्रकार म्हणजे हरिश्चंद्रगडाचा कोकण कडा. मावळतीच्या या सूर्याकडून आपणही काही शिकावे. रोज मावळत असताना नव्या सामर्थ्याने उगवावे. ट्रेक आहे, नाईट ट्रेक.
जागा आहे आणि एकदम आम्ही बॅरन आयलँड वर कोकण कडा एकदम आमच्या डाव्या साईडला आहे. कॅन यू इमॅजिन गाईज. आज आमच्या आकाशने पूर्ण ऑर्गनाईज केलंय टेंट पासून जेवण जेवण वगैरे सर्व चांगलं झालं. आता आम्हाला इतकी झोप आली, खतरनाक झोप आली. जेवायचंय आम्हाला पण परत आहे ना किती ते 1.2 किलोमीटर आम्हाला जायचंय खाली तिकडं जेवण करायचंय आणि परत येऊन झोपायचं. खूप कंटाळा आलाय, जेवायची इच्छाच नाही. कदाचित आम्ही तसंच झोपू. खरंच खरंच इथे काय करतोय आम्ही, हरिश्चंद्र गडावर आहे, रिटर्न येतोय. आम्ही आमचं जेवण घ्यायला चाललोय, नाईट ट्रेक करतोय. लिटरली फर्स्ट अनुभव आहे, एकदम थ्रिलिंग आहे. खूप भारी वाटतं यार. आम्ही सर्व करतोय, दिसणार नाही सर्व काय कुठे चेहरे. इकडे बघा मला काय कुठे, तू एकटी पोरी आहे. आता छान वाटतंय नाईट ट्रेक करायला, वेगळंच फिलिंग आहे. जेवण करायला चाललो आम्ही, बघू हरिश्चंद्रगडावर आहोत आपण. चला तर मग ह्या व्हिडिओ पुरते इतकेच. पुढील भागात आपण तारामती शिखर गाठणार आहोत.